नमस्कार, मी सपना नितीन चव्हाण तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे गौराईंचं विसर्जन. तर इथे आमच्या शेजारी बऱ्याच जणांच्या इथे गौराई असतात, तर आज मी तिथे जाणार आहे दर्शन घेण्यासाठी देखील. आणि आज गाठी घेण्याचा कार्यक्रम असतो गौराईच्या दिवशी, विसर्जनाच्या दिवशी. तर तेच आहे, आणि हे खरंच माझं भाग्य आहे की मला पाहायला भेटतंय आणि मला ते करायला भेटतात सर्व गोष्टी. तर तेच मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा आहेत आमच्या इथे बसवलेल्या गौराई, आणि कशा पद्धतीने प्रत्येकाची पद्धत प्रथा वेगवेगळी असते, आणि कशा कशा पद्धतीने ते करतात तेच मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. चला मग. तर सर्वात आधी मी आलेली आहे आमच्या खाली इथे ज्या ताई राहतात त्यांच्या घरी. तर तिथे गाठी घेण्याचा कार्यक्रम आहे आज. आज सर्वच ठिकाणी हेच असतं, तिसऱ्या दिवशी गाठी वगैरे घेतात, नैवेद्य दाखवतात, आरती वगैरे होते, आणि नंतर मग विसर्जन होतं. तर पाच सुवासिनींना बोलवून हे करतात गाठी वगैरे घ्यायचं काम. तर इथे आम्ही चार जणी होतो, आणखीन बायका येणारच होत्या, कारण प्रत्येकाच्याच घरी असतं हे, इकडे तिकडे सर्वांच्याच घरी जायला भेटतं. आणि खूप छान सुंदर सजवलेलं होतं आमच्या इथल्या ताईंनी देखील, मस्त सजवलेलं होतं. तर हे अशा पद्धतीने गाठी घेऊन नंतर पाच सुवासिनींनी त्यांच्या ओटीमध्ये द्यायचं असतं, आणि गौराई काय घेऊन आली असं विचारायचं असतं, तर ते मग सर्व सांगतात वगैरे. तर खूप छान वाटतं अशा वेळी. आणि त्याच्यानंतर इथे आम्ही आरती वगैरे केली, आणि आरती वगैरे करून घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या ताईंच्या घरी गेलो, कारण भरपूर ठिकाणी जायचं होतं, त्याच्यामुळे पटपट पटपट आवरणं चालू होतं. तर पटकन इथे आम्ही आरती करून घेतली आहे. इकडून जरा वरती होते, जरा काय काय मागतील लक्ष्मी, काय मागती लक्ष्मी, वाडा गुडा वाडा काय मागती लक्ष्मी, आणि तिथील झाल्यानंतर आम्ही ह्या ताईंच्या घरी आलो होतो. आणि ऍक्च्युली खरं रिअल वाईजच शूट करायचा होता, पण मुलं खूपच रडत होती, त्याच्यामुळे ते करणं शक्य झालं नाही. तर इथे आम्ही आरती वगैरे केली गाठी वगैरे घेऊन, आणि त्याच्यानंतर मग हा बघा किती छान सजवलं यांनी देखील. आणि हेच असतं सर्व, पाहायला खूप छान वाटतं. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी, कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असतं. तुमच्याकडेही असेच असतं की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सर्व असतं माझ्या सासरी असतं, तिकडे जाणं झालं नाही माझं, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण जेही आहे ते मी इथेच तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. खरंच खूप छान वाटलं. गेली 6 वर्ष मी ह्या गोष्टी काहीच केल्या नाही. आधी तर पुण्याला मी गौराईंची स्थापना देखील करायचे, निमचला जाताना ते आम्ही घरी देऊन गेले, कारण तिकडे अशी सुविधा व्हायची नाही सर्व म्हणून. तर असो काही हरकत नाही, घरात कुठलेही सणवार असू दे, खरं खूप छान वाटतं. आणि हे मी खरंच खूप मिस केलं गेले 6 वर्ष. आणि कशा वाटल्या ह्या सर्व गौराई कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत